हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे बटाट्यांच्या पराठ्यांची. मी थोडी वेगळ्या टाईपने बनवते आणि फर्स्ट टाईमच बनवते, तर तुम्ही नक्की पूर्ण बघा. चला मी तुम्हाला दाखवते, सुरुवात करू या रेसिपीला. पराठे बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे मी हे एक मिरची, कोथिंबीर आणि लसूण, अद्रक आणि जिरे हे यांची पेस्ट करून घेतली. नंतर घेतली हळद, इथे घेतला आहे गरम मसाला आणि लाल तिखट आणि हे घेतलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ याच्यासाठी घेतलं आहे की थोडा पराठ्यांना क्रंची बनतात, त्यामुळे बेसन पीठ घेतलं आहे. आणि हे मसाले जे तिखट आहे हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात. आणि इथे मी आणि हे मी बटाटे जे आहेत ते खूप बॉईल करून घेतले आहेत आणि यांना पूर्ण मॅश केलं आहे. आता ह्या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला हे जे आपण मसाला घेतला हा सर्व असाच ॲड करायचा आहे. इथे मी सगळं ॲड केलेलं आहे आणि लास्टला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि आपण जसं पीठ मळतो तसंच आपल्याला हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे. तर मी तुम्हाला करून दाखवते. तर हे बघा, असं पूर्ण याला मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता याच्यातच आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार याच्यात गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढे बनवायचे असतील तेवढे क्वांटिटीनुसार तुम्हाला याच्यात गव्हाचं पीठ ॲड करायचं. याच्यामध्ये मी पीठ ॲड केलं आहे, जे मिश्रण आपण मिक्स केलं होतं त्याच्यातच मी हे पीठ ॲड केलेलं आहे आणि मी माझ्या क्वांटिटीनुसार ॲड केलेलं आहे. आता आपल्याला हे पण पीठ मळतो तसंच मळायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी न टाकता आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. सो इथे माझं हे अर्धं झालेलं आहे. आता हे जे आहे आपण थोडंसं तेल टाकून याला आपण थोडंसं मळून घेणार आहोत. सो इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही याला 10-15 मिनटं रेस्ट करण्यासाठी पण ठेवू शकतात या इन्स्टंट पण करू शकतात. आणि इथे मी तेल घेतलं आहे, तुमच्याकडे बटर तूप काही असलं तरी ते लावू शकतात. आणि इथे कोरडं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला पोळी आपण जसं लाटतो तसं लाटायचं आहे. सो इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे, थोडा जाडसरच लाटायचा आहे. आणि इथे आजूबाजूने तेल सोडायचं आहे. हे बघा, एकदम मस्त झाले आहेत. आणि तसेच आता आपण हे बाकीचे पण करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व पराठे आपण तयार करून घ्यायचे. तर हे पराठे तयार झाले. हे तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत पण खाऊ शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट